आज आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं कारण होतं आणि काय मागणी? तर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आम्ही पहिले ठरली होती आजची बैठक. आज आम्ही महेश भडे आणि त्याच्या सगळ्या सहकार्यासह 15 ते 20 मिनिटं आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बोललोय. पेपर फुटीचा एक कायदा झाला पाहिजे, कारण प्रामाणिक जो विद्यार्थी अभ्यास करता आणि अतिशय गरीब विद्यार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये. कारण शेतीला भाव नाही आणि शेतकऱ्याच्या मुलाला वावे नसेल आणि तिथेही पेपर फुटी होत असेल तर त्यावर कडक कायदा करणं गरजेचं आहे. सीएमसाहेबांजो आम्ही इतर राज्यांना मला वाटतं जो कायदा केलेला आहे त्या धर्तीवर या राज्याचा पण उत्तराखंड हा कायदा केला आहे त्याच स्वरूप आम्ही सुद्धा दिलेलं आहे. तसा एक कायदा तातडीनं आणण्याची विनंती केली पण मुख्यमंत्र्यांनी पण ते मान्य केलेलं आहे. आता जो काही गोंधळ चाललेला आहे परीक्षेमध्ये त्याचे पण मी आपण पाहतोय, तर कुठं बसण्याला बसायला जागा नसतं, कुठं पेपर हातात असतं, कधी डीजे आम्ही पाहतो का ऑनलाईन पेपरची जी काही विविध प्रकरण आपण पाहतोय, तर ते सगळं सांभाळणं आहे व्यवस्थित व्हावासाठी म्हणून टीसीएस कंपनीचे बरेच चांगले केंद्र आहेत, त्याचा वापर करून ते अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित कुठल्याही पद्धतीनं मला वाटतं अभ्यास करणारा आणि गुणवत्ता विद्यार्थी मागं राहावा आणि याच्यासाठी ते केंद्र आपण वापरले पाहिजे. आणि सगळ्या परीक्षा लोकसेवा आयोगाच्या मार्फतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेल्या पाहिजे, कारण घटनेनं त्याची तरतूद केलेली आहे आणि ते एक स्वायत्ता स्वतंत्र असं आपला आयोग आहे. तर त्यामार्फत झालं तर ह्या सगळ्या खाजगी कंपनीला परीक्षा जातं आणि ते मोठे घोळ करताना आपण दिसत आहे. त्याच्यामुळे मोठं मरण एक सामान्य विद्यार्थ्यांच्या मनात खूप घृणा येत आहे. सरकारही बदलाम होतं त्याच्यामध्ये कारण नसताना काही काही मंत्री लोक आपण पाहतोय काही त्याच्यात गुंतलेले दिसतात, काही जिल्ह्यातले काही समाजच त्याच्यात अंतर्भूत झालेला दिसतो मोठ्या प्रमाणात. त्यांचं फक्त हेच काम आहे पेपर फोडणे वगैरे. असून जो गोंधळ हा स्पर्धा परीक्षांमध्ये दिसतोय तो राजकीय पटलावर देखील पाहायला मिळत आहे. यापूर्वी जर देखील आपण पाहिलं तर आरोग्य भरती जाहीर झाली होती, त्यावेळी देखील पेपर फुटी झाली आणि नंतर काय झालं ते आपण पाहतोय आणि आता लगेच तोंडावर आरोग्य भरती देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. सरकारने नेमकी काय काळजी घ्यावी हवी असं तुम्हाला वाटतं? मला आम्ही तेच म्हणतोय की पेपर फुटीचा कायदाच आणावा, कडक कायदा, ज्यात कोणी जर इन्वॉल्व झाला असेल तर तो एखादा खुनाचा म्हणजे मृत्यूदंड होतो ना त्याप्रमाणे त्याचं दंड केलं पाहिजे. कारण हे आयुष्यच खराब होतं, म्हणजे चाकूनं मारलेला माणूस दिसतं पण परीक्षेनं मारलेला माणूस दिसत नाही, त्याला तो आयुष्यच त्याचं चाललं जातं. जेव्हा ज्याचं 50% गुण घ्यायच्या लायकीचा नसणारा विद्यार्थी पास होता आणि 99% गुण घेणारा विद्यार्थी जेव्हा फेल होतो या यंत्रणेमध्ये या करप्शनमध्ये, त्याच्यामुळं हा मोठा खूनच आहे आणि याला त्याच पद्धतीनं सजा झाली पाहिजे. कारण काही गोष्टीमध्ये भ्रष्टाचार मुक्त होणं फार महत्वाचं आहे, आरोग्यामध्ये असन, एज्युकेशनमध्ये असन, परीक्षा भरतीमध्ये असन, हे मला वाटतं याचं ताळमेळ राखलं गेलं पाहिजे. राज्यात बच्चू कडू हे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात, सर्व दूध आहे. मात्र काल मंत्रालयात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आणि त्यांनी आक्रमक पवित्रता घेत आंदोलन केलं, त्याकडे नेमकं आपण कसं पाहता? अनेक वर्ष त्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत, ते मार्गी लागत नाहीये. त्याच्यातले काही प्रश्न जे पाहिले ना तर काही कसं झालं का 2013चा कायदा आला, पुनर्वसन भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा एकत्र झाला आणि त्यामध्ये मला वाटतं एक चांगला निर्णय त्या कायद्यामध्ये 2014 1 जानेवारीपासून तो लागू झाला. पण त्याच्या अगोदर जे काही भूसंपादन झालं ना ती फार कमी किमतीत झालेलं आहे, फार कमी मला वाटतं शेतकऱ्याला मोबदला भेटला आणि त्याच्या तुलनेत आत्ताच भेटणारा मोबदला हा प्रचंड 4 पटीनं आहे. त्याच्यानं तो जे काही चीड निर्माण झाली त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला जुन्या कायद्यात आम्ही जे फसलो, आमच्या 1 दिवस अगोदर खरेदी झाली, आमची 1 महिना अगोदर झाली, डायरेक्ट खरेदी झाली, डायरेक्ट खरेदीमध्ये आम्हाला जे मोबदला भेटायला पाहिजे तो भेटला नाही, त्याचं म्हणणं खरं तर खरं आहे. आणि दुसरं असं का 2 ते 3 लाख प्रकल्पग्रस्त आहे ज्यांची जमीन धरणात गेली, घरं धरणात गेली, अख्खे गावं डुबले, पण त्याला प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी लागणं आता कठीण झालेलं आहे. कारण 2 लाख आणि 5% आरक्षण तो बसत नाही. त्यांची प्रामुख्याने मागणी तर आपण पाहिली की सानुग्रह अनुदान आम्हाला मिळालं नाही, नोकरी मिळाली नाहीये, त्याचबरोबर सरकार जी त्यासाठी मला असं वाटतं का मी सुद्धा विधानसभेत या बाबतीत बोललो होतो, त्या बाबतीत आम्ही निश्चितच पुढाकार घेऊ. कारण त्यांच्या कदाचित आंदोलन चुकीचं झालं असेल, ते सरकारला चुकीचं वाटत असेल, पण त्याच्यामागच्या भावना मात्र अतिशय
तीव्र आहे आणि त्या सकारात्मक पण आहे त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने सरकारने पाहिलं पाहिजे। पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना जर नौकरी लागत नसेल तर 50 लाख त्याला 25 लाख बगैरव्याजी दिले पाहिजे आणि 25 लाख रोख दिले पाहिजे आणि त्याला उद्योग त्याचा नौकरीवरचा क्लेम कमी करून टाकला पाहिजे। माझं असं मत आहे कारण नाही नौकरी तर कम से कम उद्योग याला हातभार लावण्याचं काम, कारण त्यांची जमीन जुमला घर सगळं गेलेलं आहे। 50 एकराचा मालक होता आता पांटपरीवर काम भेटत नाही तर अशी अवस्था होऊ नये। कंपनीवरती अजित दादाने नव्या अटी लागू केलेल्या आहेत, मात्र आता देवेंद्र फडणवीसने त्यांनी मागे घेतलेले आहेत। कुठले कारखान्याचं म्हणा साखर कारखान्यांवरती ज्या अटी भाजपकडनं मागे घेण्यात आलेल्या आहेत। मला वाटतं आता काय एकत्रित सरकार आहे, काही गोष्टी एकत्रित नसताना घेतलेले निर्णय आणि आता एकत्रित आल्यानंतर हे निर्णय त्याच्यातला हा विषय आहे। त्यांचे जे प्रस्ताव आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आल्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडे जायचं असाही आदेश मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे। मला असं वाटतं का ही पहिलेपासूनची सगळी व्यवस्था आहे, सगळं तीन आणि अधिक दोन तीन मित्र पक्षाचं सरकार असल्यामुळं त्याच्यात गोंधळ होऊ नये, त्याच्यातली खरी तर मजबूती राहावी म्हणून तो निर्णय घेतला असेल। तर एकूणच जर आपण राज्यातलं राजकारण सध्या पाहतो आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, एकीकडे महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे इंडिया नावाचं एक आव्हान आता महायुतीच्या समोर उभं राहिलेलं आहे, त्याकडे कसं पाहता? इंडियाची बैठक ही 1 तारखेला होणार आहे, सर्व देशातले विरोधक एकवटलेले आहेत, पण ते इंडियाच्या नावानं झाल्यामुळे मोठी फसगत आहे। भारतीय काय होतं, देशामध्ये दोन स्पर्धा आहे, एक इंडियाची स्पर्धा आहे आणि एक भारतीयांची स्पर्धा आहे। भारतीय म्हणजे काम कष्ट करणारा प्रचंड मेहनत करणारा असा वर्ग, इंडिया म्हणजे आयुष्य आराम एसीमध्ये राहणारा वर्ग। त्यांनी जो इंडिया भारतीय निवडला सर कदाचित मला असं वाटलं असतं का यांच्या भावना आणि विचार अतिशय स्पष्ट आहे, पण त्यांनी इंडिया हे नाव ठेवून विचार स्पष्ट केलेला आहे कि हम कोई भारतीय नहीं है, हम इंडिया वाले है और हम आयुष आराम वाले है, ये त्यांनी स्पष्ट केलं, त्याच्यामुळे अधिक मला वाटतं गोची झालेली आहे। आपण नेमकी कुठली भूमिका धरणार यामध्ये? आमची भूमिका माझं म्हणणं आहे का आता अजून सध्या चुलस बनायची आहे, अजून त्याच्यात सिक्युरिटी टाकायची आहे म्हणजे इस्तो टाकायचा आहे, त्याच्यात अजून तावा नाही आहे, कुछ नाही आहे, अभी से बात करना उचित नाही आहे। मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण मंत्री होतात, आपल्याला जो शब्द दिला होता तो अद्याप पूर्ण झाला नाही, आता जेमतेम एक वर्षभर राहिलेलं आहे, आपल्याला आशा आहे का सरकारकडनं मंत्रीपदाची? कारण तिसरी जी चौथी यादी निघणार होती सगळ्यांच्याच गोव्या तिकडे लागून राहिलेले आहेत, आपण कसं पाहतो सांगू? लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।